उजवायच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल राहतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश संपादन होतंय राकेश धुरी या गोलंदाजाला. अनिवार्य पॉवरप्लेचं षटक आणि चार षटकांचा हा सामना महत्त्वाचा सामना असेल आणि या चार षटकांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचं उद्दिष्ट असेल ओंकार देवलकर आणि बबली आंबराडकर या दोन्ही फलंदाजांवरती जबाबदारी आहे. अतिशय सुंदर फटका देखना कव्वल ड्राइव्स पाहायला मिळतोय ओंकार देवलकरच्या बॅटमधून. एकेरी धावत रूपांतर होतंय, दुसरी धाव देखील सहज प्राप्त करतोय, तिसरी धाव घेण्याचा इरादा, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला कॉल म्हणावा लागेल बबली आंबराडकर यांचा, कारण माघारी पाठवतोय ओंकार देवलकर याला आणि दोन धावांवरती समाधान मानतोय आणि दोन चेंडूवरती दोन धावा प्राप्त होत आहेत. प्रारंभीचं पहिलं षटक हाताळतोय राकेश धुरी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला मिळते. 30 yard circle आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षक 30 yard circle बाहेर तैनात केलेत, एक मिडविकेटच्या दिशेनं आणि एक लॉंग ऑफच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणाचा भेद घेण्याचं आव्हान देतोय गोलंदाज राकेश. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कोणतीही धाव घेण्याची शक्यता नव्हती. सुंदर क्षेत्ररक्षण, धावगती रोखणारी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये त्या चेंडूवरती ताबा मिळवला गोलंदाज राकेश धुरियानं. कर्णधारानं जो विश्वास ठेवलाय हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी, हे पॉवर प्लेचं षटक निश्चितच फलंदाजाला पोषक मानलं जातं, परंतु या सामन्यादरम्यान रोखलं गेलंय फलंदाजांना. तीन चेंडूमध्ये दोन धावा खर्ची घालतोय गोलंदाज राकेश धुरी. हा सामना फार महत्वाचा, आयकॉन प्लेअर निखिल परब विरुद्ध आयकॉन प्लेअर ओंकार देवलकर या दोन खेळाडूंचं नावलौकिक वाढवणारा हा सामना. जो संघ विजयी होईल तो संघ पुढील फेरीत उद्याच्या दिवसात खेळेल. आता मात्र लेग सिच्युएशनने मोठा प्रहार पाहावा लागेल. निखिल परब चेंडूपर्यंत जातोय, एकेरी धावत रूपांतर होतंय, अतिशय खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमा पार, चार धावांसाठी मिड विकेटचं. चांगली फलंदाजी आता मात्र ओंकार देवलकर याची, आणि जर ओंकार देवलकरला या सामन्याची जबाबदारी घेऊन खेळावं लागेल, कारण सामना फार महत्त्वाचा, या स्पर्धेत आपलं आव्हान साबूत ठेवायचं असेल तर जबाबदारीचा क्रिकेट खेळावा लागेल दोघांनाही. अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी, लेगफोरचं अपील केलं जात आहे, निश्चितच बॅटची करा देखील लागते, पंचांची भूमिका देखील फार महत्त्वाची. आत्मविश्वास जास्त, उत्साह जास्त, परंतु आत्मविश्वास कमी असणारं अपील पाहायला मिळालं गोलंदाज राकेश धुरी याच्याकडनं. समोरील फलंदाजावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एक मोठा फटका खेळल्यानंतर पुढील चेंडूवरती गोलंदाज प्रभावी ठरतोय. पुढील चेंडू राकेश धुरी याचा, म्हणजे या पावरप्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर फटका, पॅनलशिपचा देखना फटका, ओंकार देवलकरच्या बॅटमधून सीमा पार जातोय चेंडू चार धावांसाठी. प्रतिम फटका ओंकार देवलकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पॅडल शिफ्टचा फटका, म्हणजे ओंकार देवलकरचा फेवरेट शॉट खेळला जातोय. अतिशय सुंदर रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. प्रारंभीच्या पहिल्या वहिल्या सहा चेंडूवरती 10 धावांपर्यंत मजल मारली गेली. उद्याच्या दिवसात पहिला सामना असेल सातेरी देवली स्पोर्ट्स संघ आणि त्यांच्या विरुद्ध असेल ओंकार चौके संघ. ठीक 9:30 हा सामना, म्हणजे प्लेइंग लिस्ट आपली 9:30 या मैदानामध्ये आपल्याला द्यावी लागेल आणि ठीक 10:00 पहिला चेंडू पडेल. निश्चितच उद्याचा दिवस फार महत्त्वाचा, अंतिम दिवस या देवली प्रीमियर लीग या स्पर्धेचा. गोलंदाजी मार्कर भूषण जाधव, हे षटक फार महत्त्वाचं असेल.
समृद्धि स्पोर्ट्स चौक्या क्रिकेट संघाच्या वतीने निखिल परब या कर्णधारानं भूषण जाधव याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. चिकू नावाचा गोलंदाज स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आता मात्र अतिशय सुरेख चेंडू हलकच खेळण्याचा प्रयत्न, थोडस आउटफील्ड खराब, चेंडू त्या ठिकाणी थांबतोय. गोलंदाज भूषण जाधव चेंडूवरती ताबा मिळवतोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय तोपर्यंत एक धाव बबली आंबराडकर प्राप्त करतोय आणि स्ट्राइक एंडवरती ओमकार देवलकरला खेळण्याची संधी प्राप्त करून देतोय. ओमकार देवलकर आणि भूषण जाधव हे एका मैदानामध्ये सराव करतायत, परंतु पाहावं लागेल ह्या गोलंदाजावरती कशा प्रकारचे फलंदाजी साकारतोय ओमकार देवलकर. आता निश्चित अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. थोडंसं मिसफील्ड आणि त्यावरती मिसफील्डवरती मिळालेली एक आणखी एक धाव. खरोखरच समोरील क्षेत्ररक्षकावरती दबाव निर्माण केला होता ओमकार देवलकरनं. समोरच्या क्षेत्ररक्षकाकडून झालेली मैदानात चूक, त्या चुकीला माफी नाही. त्या ठिकाणी दोन धावा सहज प्राप्त करतोय. चुकणं ही प्रकृती आहे, पण झालेली चूक मान्य करणं ही संस्कृती आहे आणि त्यावरती सुधारणा करणं ही प्रगती आहे. प्रगती करावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पाहावं लागेल ओमकार देवलकर सारख्या फलंदाजाला दुहेरी धाव प्राप्त होते आणि त्याकडे पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येण्यासाठी सज्ज होतोय ओमकार देवलकर. गोलंदाजी मार्कवर भूषण जाधव आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षण तैनात केलेत. अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुरेख फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील. समोरच्या गोलंदाजावरचं आक्रमण निश्चितच ओमकार देवलकरला पूर्णपणे माहिती आहे, कारण त्याच्या रोजच्या सरावातला हा गोलंदाज आणि त्याला कोणत्या प्रकारे खेळावं, त्याचा कोणता स्ट्रॉंग झोन आहे, कोणता वीक झोन आहे हे निश्चितच भूषण जाधवला देखील माहिती आहे. आता मात्र हलकंच खेळतोय, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव तर सहज प्राप्त करतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धावीवरती समाधान मानण्यास भाग पडणारं क्षेत्ररक्षण घडलं जातंय समृद्धी स्पोर्ट्स चौके क्रिकेट संघाच्या वतीनं. पाहावं लागेल, आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. सावध आणि संत सुरुवात या षटकामध्ये. आतापर्यंत चार धावा खर्ची घालतोय, एक चेंडू निर्धाव टाकला त्यामध्ये भूषण जाधव या गोलंदाजानं. रिवर्सिपचा फटका अटेंड करतोय. ज्यावेळी सरळ बॅटनं फटके धावा येत नव्हत्या त्यावेळी बबली आंबराडकर याच्या बॅटमधून रिवर्सिपचा प्रयत्न देखील केला होता, परंतु प्रयत्न कोणत्या गोलंदाजाच्या समोर केला तर भूषण जाधव, कारण तो दोन्ही कट टाकण्यात माहीर आहे. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. प्रयत्न असफल राहिला बबली आंबराडकर याचा. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर भूषण उर्फ चिकू. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय, त्यामध्ये 5 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाजी करणारा समृद्धी स्पोर्ट्स चौके संघ. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू, खाली राहिलेला चेंडू समोरील फलंदाजाजवळ, कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूनं संगत केलं. निश्चितच या ठिकाणी देवली गावचा रोहन खरात म्हणून ज्याने आपली ओळख निर्माण केली तोच भूषण जाधव अतिशय सुरेख गोलंदाजी साकारतोय. म्हणजे ज्या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करण्यासाठी आपल्याला ज्या प्रकारची गोलंदाजी करण्याची आवश्यकता होती तीच गोलंदाजी या ठिकाणी भूषण जाधव याच्याकडनं पाहायला मिळाली. निश्चितच चार धावा खर्च केल्यात अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकात राकेश दुरी या गोलंदाजानं 10 धावा खर्च केल्यात, एकंदरीत धावसंख्या पोचते ती बिनबाद 14 धावा. चांगली सुरुवात आहे गणेश कृपा देवली संघ या इनिंगची सांगता करणारे. 12 चेंडूंचा खेळ बाकी, पाहावं लागेल. प्रारंभीच्या 12 चेंडूमध्ये 14 धावा. थोडंसं बबली आमराडकर दुखापतग्रस्त होतोय. निश्चित या ठिकाणी दुखापतग्रस्त होताना या ठिकाणी बबली आमराडकर रिटायर्ड होण्याचा निर्णय मला वाटतं घेतोय. या ठिकाणी बबली आमराडकर काहीसा दुखापतग्रस्त होतोय आणि मैदानाच्या बाहेर येतोय. त्याच्या जागेवरती खेळण्यासाठी मैदानात विकास गोवेकरचे पावलं मैदानाच्या दिशेनं. पाहावं लागेल विकास कोणत्या प्रकारची फलंदाजी साकारतोय. त्याला साथ देण्यासाठी ओमकार देवलकर दोन चौकाराच्या सहाय्यानं नाबाद फलंदाजी करतोय आणि जोपर्यंत ओमकार देवलकर मैदानाच्या दिशेनं आहे तोपर्यंत गणेश कृपा देवली संघाचं भवितव्य उज्ज्वल आहे असं मानलं
म्हटलं तर वावगा ठरणार नाही. गोलंदाजी मार्कवर अवधूत वाकर पाहायला मिळतो. अवधूतनं देखील या स्पर्धेत प्रभावशाली गोलंदाजी केली आहे, परंतु हा निर्णायक सामना असेल आणि निर्णायक सामन्यामध्ये गोलंदाजी देखील तेवढीच कंजूसी, धावांसाठी कंजूसी करणारी गोलंदाजी करावी लागेल, ती अवधूत वाकर या गोलंदाजाला पाहावं लागेल. अवधूत कोणत्या प्रकारची अस्त्र वापरतोय, समोरील ओंकार देऊलकर या फलंदाजाला रोखण्यासाठी पहिला चेंडू अवधूत याचा, त्याच्यासमोर ओंकार देऊलकर सज्ज होतोय. अतिशय सुंदर कार्पेटच्या साह्याने हलकच खेळतोय, त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण सिलिमेडॉनचा क्षेत्ररक्षक तैनात होतोय आणि एकेरी दावेचं रूपांतर होतोय. आता मात्र स्ट्राईक एंडवरती विकास गोवेकर सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्ची घालतोय. देवली ग्रामस्थ आयोजित देवली प्रीमियर लीग या स्पर्धेचं दिमागदार सोहळ्यात या ठिकाणी कालच्या दिवसात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तदनंतर कालच्या दिवसात पहिल्या क्रमांकावरती सातेरी स्पोर्ट्स देवली संघ, तर आजच्या दिवसात पहिल्या क्रमांकावरती ओंकार स्पोर्ट्स चौके संघ पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील दुसऱ्या क्रमांकावरचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहावं लागेल कोणता संघ असेल. समृद्धी स्पोर्ट्स चौके के गणेश कृपा देवली संघ, दोन संघ मालक आपलं भवितव्य आजमावत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 16 धावा. तिसऱ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते निश्चितच. आता मात्र ओंकार देऊलकर स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओंकार त्याला समोर गोलंदाज अवधूत. आता मात्र झेल खाली येतोय निखिल परब आणि कोणतीही चूक न करता या ठिकाणी ओंकार देऊलकर म्हणजे लागेल ओंकार देऊलकर एक संघाचा आधारस्तंभ बाद झाल्यानंतर जे जबाबदारी घेऊन खेळण्यासाठी सुमित भोगावकर सज्ज होतोय. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कार्पेटच्या साह्याने एक देखणा फटका खेळतोय. एक धाव तर निश्चित पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा इरादा थोडंसं मिसफील होत आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत त्या ठिकाणी सुमित भोगावकर आणि विकास गोवेकर हे दोन्ही फलंदाज. आणि या दोन धावीने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ते 18 अशी धावसंख्या. ओंकार देऊलकर यानं 11 चेंडूंमध्ये 14 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. प्रथम सलामीवीराच्या रूपानं फलंदाजीसाठी सज्ज होता. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. अवधूत वाकर गोलंदाजी मार्कवर, त्याच्यासमोर पुन्हा एकदा सुमित भोगावकर. आता मात्र लेगसाईडच्या दिशेने चेंडू टोलवला. एक धाव तर निश्चित पूर्ण करतो, दुसरी धाव घेण्याचा इरादा असेल निश्चितच. निखिल परब चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची भरती करतोय. तोपर्यंत विकास गोवेकर चित्ताच्या चपळाईनं एकेरी धाव पूर्ण करत दुसरी धाव नॉनस्ट्राईक एंडवरती पोहोचतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा जमवत आहेत. मोठा फटका न खेळता एकेरी द्विरी धावा घेत या ठिकाणी सामन्याचं धावसंख्येचा उच्चांक वाढवण्याचा प्रयत्न सुमित भोगावकर या फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अवधूत वाकर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र हलकंच खेळतोय. लेग साईडच्या दिशेनं पाहावं लागेल. एक धाव तर निश्चित. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा दुसरी धाव सहजरित्या प्राप्त करतायत आणि घोषित स्वरूपाची एक धाव, निश्चितच 3 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस 23 धावा 18 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय 23 धावा धावफलकावरती आणि निर्णायक 6 चेंडूंचा खेळ बाकी। निखिल परब या कर्णधारानं डिसलकर याच्या हातामध्ये चेंडू दिलाय, पाहावं लागेल या 6 चेंडूमध्ये जो ठेवलेला विश्वास आहे तो सार्थकी ठरवतोय का। त्याच्यासमोर आक्रमक फलंदाज विकास गोवेकर, तर त्याच्यासमोर सुमित भोगावकर देखील आक्रमण करू शकतोय, परंतु त्यांचे आक्रमण रोखावं लागेल या मैदानात। धावसंख्या रोखणारी कंजूशी गोलंदाजी करावी लागेल या मैदानामध्ये। क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, शेवटचं हाणामारीचं षटक आहे। आक्रमण रोखणारं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मैदानात केली जाते। डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेनं, काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात केले आहेत बाउंड्री लाईनचं रक्षण करण्यासाठी, आणि इतर 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात केलेत। आता मात्र मोठा प्रहार पाहावा लागेल, बराच काळ हवेत असणारा चेंडू, झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल होतोय काय, परंतु साधा सोपा लॉलीपॉप झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय आणि विकास गोवेकर सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं जातंय। कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय, जेवढा कॅच सोडाल तेवढा धावांचा उच्चांक वाढला जाईल। पाहावं लागेल विकास गोवेकरला पुन्हा एकदा खेळण्याची संधी प्राप्त होते, जी मिळालेली संधी आहे त्याचं सोनं करतोय का, या मैदानात महान जोग ठरेल। क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय, निखिल परब मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षणाची जबाबदारी घेतोय, पाहावं लागेल क्षेत्ररक्षण थोडंसं डिलाय होतंय। 5 चेंडूंचा खेळ बाकी, आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती 25 धावा, अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी। आता मात्र सुरेख चेंडू कैसा आत घुसतोय, चेंडू निर्धाव जातोय थेट यष्टीरक्षक हातामध्ये। निर्धाव चेंडूनं चांगलं कमबॅक करतोय, या अगोदरच्या चेंडूवरती 2 धावा खर्च घातल्यानंतर देखील पुढील चेंडू निर्धाव टाकत समोरील फलंदाजावरती दबाव निर्माण करतोय गोलंदाज या ठिकाणी केदार डिसलकर, पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। आता मात्र स्ट्रेट रन्स पाहायला मिळतोय, फटका फसलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय, पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होत आहेत, म्हणजेच विकास गोवेकरला 2 जीवदान प्राप्त होत आहेत आणि त्या जीवदानाचा फायदा 2 धावांमध्ये होतोय, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा प्राप्त होत आहेत। धावसंख्या पोहोचते ती 27 धावा, 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय, 3 चेंडूंचा खेळ बाकी। आता मात्र पुन्हा एकदा फटका बसतोय, परंतु नो मॅन्स लँड पद्धतीने चेंडू खाली जातोय वाटतं, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय, जितेंद्र देवलकर गोलंदाजी मार्कवर केदार डिसलकर अतिशय सुंदर गोलंदाजी साकारतोय, परंतु क्षेत्ररक्षकाकडून तेवढी साथ प्राप्त होत नाहीये। स्ट्राईक एंडवरती जितेंद्र देवलकर सज्ज होतोय, नॉन स्ट्राईक एंडवरती सुमित भोगावकर, या इनिंगची सांगता करणारी 2 चेंडूंचा खेळ बाकी। आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती 27 धावा। आता मात्र मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी जितेंद्र देवलकर बाद होतोय, स्ट्राईक एंडवरती सुमित भोगावकर सज्ज होतोय। या इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आणि शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सुमित भोगावकर सज्ज होतोय, नॉन स्ट्राईक एंडवरती आर्यन वाकर मैदानाच्या दिशेनं। केदार डिसलकर बॉलिंग मार्कवर, सुमित भोगावकर यांनी 1 धाव सहज प्राप्त केली आणि एका धावेने धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या पोहोचते ती 28 धावा।
आणि 29 धावांचं उद्दिष्ट दिलं आहे ते समृद्धी स्पोर्ट्स चौक्या क्रिकेट संघाला पाहायचं आहे. 24 चेंडू 28 धावा हे माफक आवाहन कितपत चांगलं योगदान देतो या मैदानामध्ये गोलंदाजीच्या रूपानं गणेश कृपा देवली संघ की समृद्धी स्पोर्ट्स चौक्या संघ यशस्वी ठरतो हे पाहण्याजोगं ठरेल. 24 चेंडू 28 धावा 24 चेंडू 29 धावा संघ पुढील फेरीत दाखल होत आहे पाहण्याजोगं ठरेल. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये सन्माननीय मंगेश गोवेकर यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. पाहावं लागेल पारितोषिकांचा देखील वर्षा होतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी विकास गोवेकर सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती कुणाल बिरमुळे मॅन फ्रॉम कुंभार माठ. आता मात्र डावेष्टीच्या बराच बाहेर जाणार चेंडू. खराब चेंडूला योग्य ते शिक्षा पंच एम्ब्रोज अल्मेडा यांच्याकडनं पाहायला मिळते. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडूवरती अवांतर धाव विकास गोवेकर बहाल करतोय प्रतिस्पर्धी संघाला. कमलेश गोवेकरांनी षटकारात रूपांतर केलं तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. बक्षीसदात्याचं नाव आहे दीपक चव्हाण. निश्चितच फलंदाजांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव देखील. चिरे वाळू खडी मापक दळाक त्यांच्याकडे मिळेल. अनेक बिल्डर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कोणाला स्टॉक हवा असेल तर त्यांचा नंबर या ठिकाणी ते बसले आहेत घेऊ शकता. 94-23-52-81. घोषित स्वरूपाची एक धाव
या ठिकाणी पाहायला मिळते. लेग बायसची धाव या ठिकाणी खून दर्शवली जाते पंचांकडनं. निश्चितच विजयासाठी 29 धावांचं लक्ष घेऊन मैदानात सलामीची जोडी जाते, ती म्हणजे कुणाल बिरमोळे आणि त्याला साथ देण्यासाठी कमलेश गोवेकर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती 3 धावा. 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. विकास गोवेकर बॉलिंग मार्कवर. आता मात्र अतिशय सुंदर फटका, निश्चितच देखना फटका आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. निश्चितच त्यांना सुद्धा नाराज केलं नाही आहे. सन्माननीय मंगेश गोवेकर यांना सुद्धा त्यांनी नाराज केलं नाही आहे. आपल्या बॅटमधून चौकार पाठवत त्यांचं देखील स्वागत केलं आहे कमलेश गोवेकर या फलंदाजानं. आणि या 4 धाव्यानं स्वतःचं सांघिक धावसंख्येत देखील 4 धावांची भर घातली, स्वतःचं खातं खोललं 4 या धाव्यानं. आता मात्र लेगसाईडच्या दिशेने आणखी एक मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. विकास गोवेकर बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय समोर स्ट्राईक एंड वरती कमलेश. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गचाळ चेंडू फेक त्या ठिकाणी. धावसंख्या पोहोचते ती 12 धावा. सुंदर रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलं बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक विकास गोवेकर हाताळत होता, त्यावरतीच आक्रमण केलं कमलेश या फलंदाजानं. आता मात्र हलकंच खेळण्याचा प्रयत्न पंचाजवळ व्हाईटची दाद मागतोय, परंतु या ठिकाणी मला वाटतं झेलजीतच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाहेर होतोय. कुणाल बिरमोळे यांच्या रूपानं पहिला धक्का. निखिल परब संघाचा आयकॉन प्लेअर, संघाचा कर्णधार, संघाचा आधारस्तंभ, संघाचा सेनापती म्हणून ज्याला ओळखलं जातं तो निखिल परब या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच निखिल परबला शेवटच्या चेंडूपर्यंत उभं राहावं लागेल या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. 29 धावा विजयासाठी आवश्यक. आतापर्यंत धावसंख्या पोहोचते ती 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडू आणि 17 धावा हे विजयाचं समीकरण असेल, पाहावं लागेल. आणि हे समीकरण रोखण्यासाठी राजाराम देवलकर गोलंदाजी मार्कवर. आता मात्र पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दत्ता गोवेकर पाहायला मिळतो, म्हणजे संघाचा संघ मालक शॉर्ट पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा, स्वतः संघ मालक सामन्याची जबाबदारी घेतो. हॅलो दत्ता गोवेकर, पहिला अप्रतिम क्षेत्ररक्षण
आणि त्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि बक्षीसदात्याचं नाव आहे आदि आर्यन देवली संघाचे मालक आणि देवली गावचे सरपंच श्याम वाकर यांच्याकडून आणि मला वाटतं ते त्यांचे मामा आहेत म्हणजे खोरा आपल्या बाजूक माती ओढता 200 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय दत्ता गोवेकर। निश्चितच या 200 रुपयांपेक्षा झेल फार महत्त्वाचा होता कारण सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करणं यावेळेस फार महत्त्वाचं। या सामन्यात विजय संपादन करायचं असेल तर क्षेत्ररक्षण अचूक सजवावं लागेल, क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सामना रोखावा लागेल कारण निखिल परब आणि त्याला साथ देण्यासाठी आता माझा नौका फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय। यश खोत हे दोन्ही फलंदाज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतील ते समृद्ध स्फोट चौके संघ। सतरा चेंडू 17 धावा हे विजयाचं समीकरण। गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राजाराम देवलकर दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय। यश खोत याच्यासाठी अतिशय सुंदर चेंडू, चांगलं कमबॅक करतो या ठिकाणी। फलंदाजावर कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं। निर्धाव चेंडू परत झेल टिपला तर त्या अप्रतिम झेलासाठी 500 रुपयांचं पारितोषिक सतीश गोयेकर यांच्या सौजन्याने। मी दत्ता गोयेकर यांना सोरट लागली आहे। अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुरेख झेल टिपला जातोय, कौतुकास्पद क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। गणेश कृपा देवले क्रिकेट संघ ज्या ठिकाणी हात टाकतील त्या ठिकाणी सोनं निर्माण करण्याची क्षमता गणेश कृपा देवली संघाच्या वतीनं पाहायला मिळते। राजाराम देवलकर अतिशय सुंदर कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी, सलग 3 चेंडू फेकलेत, त्या 3 चेंडूमध्ये 2 गडी गारत केलेत। डिझे फलंदाजीसाठी राकेश धुरी याची पाहुलं मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतात। निखिल परब मात्र अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती, अजूनही चेंडूचा सामना केलेला नाही आहे निखिल परब या फलंदाजानं। आता माझं स्ट्राईक एंडवरती राकेश धुरी सज्ज होतोय, चौथा चेंडू टाकण्यासाठी राजाराम देवलकर सज्ज होतोय। सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी यष्टीरक्षक ओमकार देवलकर पाहायला मिळतोय। ओमकार देवलकर क्षेत्ररक्षण सजवतोय आपल्याला हवं तसं। आता मात्र सुंदर चेंडू या ठिकाणी नाच निश्चितच, या ठिकाणी आणखी एक झेल टिपलं आहे अतिशय सुरेख, या ठिकाणी झेलनात रूपांतर केलंय। ह्या झेलसाठी किती पारितोषिक येईल कारण स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कडून 200 रुपयांचं पारितोषिक येतं या झेलसाठी। पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचं धाडस मात्र नक्की देऊ शकते, तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतोय। आणि गणेश कृपा देवली संघ कमी धावसंख्येचं टार्गेट देखील स्वतःमध्ये संघर्ष करतात त्या धावसंख्येला वाचवण्यासाठी। निश्चितच आता मात्र निखिल परब आणि नौका फलंदाज स्ट्राईक एंडवरती भूषण उर्फ चिक्कू जाधव फलंदाजसाठी सज्ज होतोय आणि चिक्कूसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातंय आणि ऑन हॅट्रिक चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राजाराम देवलकर। पाहावं लागेल हॅट्रिक होतंय का या चेंडू वरती। आता मात्र स्वैर चेंडू, थोडासा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय। या अवांतर धावेने धावसंख्येत बदल होतोय, अवांतर धावेने धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती 29 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा। आणि आता मात्र या
मैदानामध्ये तब्बल चार गडी गारद झाले, चारही गडी 12 या धावसंख्येवरती गारद झाले. आर्यन वाकर बाप सवा बेटा, कारण श्याम वाकर सुंदर गोलंदाजी राजाराम देवलकर, सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय. माफ करा, राजाराम आचरेकर हा गोलंदाज आहे. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 13 या धावसंख्येवरती. 12 या धावसंख्येवरती तब्बल चार गडी गारद झाले आणि पाचवा गडी गारद झाला तो 13 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू म्हणजे या षटकातील शेवटचा चेंडू राजाराम आचरेकर. आणि या चेंडूवरती देखील एक धाव घेतोय निखिल परब. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवरती, कारण षटकाची देखील समाप्ती होते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 14 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गणेश कृपा देवली संघाच्या वतीनं परिवर्तन पाहायला मिळत आहे. ओमकार देवलकर याच्या हातामध्ये चेंडू स्फूर्त केला गेलाय. पाहावं लागेल स्वतः कर्णधार या सामन्याची मजबूत पकड निर्माण करण्यासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. 12 चेंडू 15 धावा हे विजयाचं उद्दिष्ट रोखण्यासाठी स्वतः संघाचा कर्णधार. पाहावं लागेल कितपत यश संपादन होतंय, कारण स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे केदार डिचलकर. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती एकही चेंडूचा सामना न करता वन डाऊनच्या रूपाने मैदानात आलेला निखिल परब स्पर्धेतील पहिलं षटक हाताळतोय. आजच्या दिवसातील पहिलं षटक टाकतोय आपल्या गोलंदाजी कारकिर्दीमधील देवली प्रीमियर लीग. आता मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू फटकावलाय दत्ता. थोडस नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी. पंचांचा निर्णय येतोय घोषित स्वरूपाची एक धाव. 11 चेंडू 14 धावा, 11 चेंडू आणि 14 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर ओमकार देवलकर पाहायला मिळतोय. सुंदर फलंदाजी केदार डिचोलकर या फलंदाजाकडनं. आतापर्यंत 2 धावांचं योगदान देतोय आपल्या संघासाठी केदार डिचोलकर स्ट्राईक एंड वरती. आता मात्र मोठा प्रहार जेलकाली क्षेत्ररक्षक घेतोय विकास गोवेकर. आणि कोणती चूक न करता सहावा गडी गारद करतोय गोलंदाज ओमकार. चेंडू 14 धावा, 10 चेंडू 14 धावा, 6 गडी बाद झालेत आतापर्यंत. या ठिकाणी समृद्धी स्पोर्ट्स चौके संघ
अजूनही हार मानत नाहीये ती म्हणजे गणेश कृपा देवली संघ. शेवटच्या चेंडूपर्यंत या मैदानामध्ये झुंज पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या दरम्यान. ओमकार देवलकर बॉलिंग मार्कवर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं होतं, परंतु थोडंसं मिसफील होतंय त्या क्षेत्ररक्षकाकडून. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु या ठिकाणी एकेरी धाव सहज प्राप्त करतायत. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्या ठिकाणी चेंडू गेला, परंतु क्षेत्ररक्षण काहीसं कमी पडतंय. त्या ठिकाणी एक धाव दत्ता गोळकर याचं चांगलं कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु एकेरी धाव प्राप्त करत निखिल परब स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. समोर संकट पाहून रडायचं की लढायचं हे मात्र स्वतः ठरवायचं असतं. रडला तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि लढला तर तुम्ही संकटाला संपवून टाकाल. पाहायचं आहे हे संकट जे तयार झालं या मैदानामध्ये त्यावरती निखिल परब कोणत्या प्रकारे या संकटावर तुटून पडतोय, की देवली क्रिकेट संघ गणेश कृपा देवली संघाचा गोलंदाज प्रभावी ठरतोय. ओमकार देवलकर तब्बल 10 चेंडू नंतर स्ट्राईक एंड वरती खेळण्याची संधी प्राप्त होते ते निखिल परब या फलंदाजाला. गणेश कृपा देवली संघाचा मास्टर माइंड प्रदीप देवलकर थोडस षडयंत्र रचतात आणि या ठिकाणी थोडीशी चूक मैदानात करते ते ओमकार देवलकर याच्याकडनं. निश्चितच वाईडच्या रूपानं एक धाव आणि घोषित स्वरूपाची एकेरी धाव अशी 22 रूपानं मिळालेली धाव. एकूण 2 धावा 9 चेंडू 11 धावा. आता मात्र पुन्हा एकदा लेगसाईडच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची एकेरी धाव पाहायला मिळते. प्रत्येक धावेसाठी झुंजावं लागतंय. आठ चेंडू दहा धावा स्ट्राईक एंड होते निखिल परब. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण विकास गोवेकर याच्याकडनं. कोणतीही घाई करत नाहीये, चेंडू थेट गोलंदाजापर्यंत घेऊन जातोय आणि स्ट्राईक एंड वरचा फलंदाज या ठिकाणी मुन्ना सज्ज होतोय. पाहावं लागेल मुन्ना एकेरी धावेवरती नाबाद फलंदाजी करतोय, तर निखिल पराडकर या चेंडूवरती धाव घेईल का हा प्रश्न निर्माण होतोय. माफ करा निखिल परब. या चेंडूवरती धाव दिली तर निखिल परब पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवरती. पाहावं लागेल मुन्ना. निश्चित डावेष्टीच्या बराच बाहेर जाणार चेंडू, स्वर चेंडू घोषित ठरला जातोय. एक अवांतर धाव, या अवांतर धावेने धावसंख्या पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. या ठिकाणी गणेश कृपा देवली क्रिकेट संघाचे समर्थक देखील जास्त दिसत आहेत. ओमकार देवलकर याला मैदानाच्या बाहेर राहून देखील समर्थन करतायत. पाहावं लागेल या चेंडूवरती धाव निघते का. आता मात्र सुंदर चेंडू, पण त्या ठिकाणी घोषित स्वरूपाची एक धाव. आता मात्र निर्णायक षटक असेल आणि हे निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी कोणता गोलंदाज घेतोय पाहावं लागेल. 7 पाहिजे, 6 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र निखिल परबला रोखणारी गोलंदाजी करावी लागेल. करो या मरो अशा परिस्थितीत दोन्ही संघ 6 चेंडू 7 धावा विजयासाठी. जर चांगल्या लाईनने गोलंदाजी केली तर निश्चितच गणेश कृपा देवली संघ आघाडीवर दिसेल, परंतु जर स्वैर गोलंदाजी झाली तर समृद्धी स्फोट चौके संघ आघाडीवर दिसेल, कारण स्वैर गोलंदाजीनं धावा वाढतात आणि चेंडू मात्र स्थिरावतायत. परंतु पाहावं लागेल, विश्वास ठेवलाय गणेश कृपा देवली क्रिकेट संघानं जितेंद्र देवलकर याच्यावरती. जो विश्वास ठेवलाय तो सार्थक ठरवतोय का. आजच्या दिवसातील शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी जितेंद्र देवलकर स्वीकारतोय. संघर्ष या शब्दाला अर्थ नाहीये, पण संघर्ष करण्याला फार मोठं महत्व आहे, कारण संघर्ष आपल्याला जेतेपद प्राप्त करून देऊ शकतं आणि जेतेपद प्राप्त करायचं असेल तो घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल. पाहावं लागेल फलंदाजी यशस्वी होते की गोलंदाज यशस्वी ठरतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे निखिल परब. गोलंदाजी मार्कवर जितेंद्र देवलकर सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. 6 चेंडू आणि 7 धावा हे विजयाचं समीकरण.
पांच शतरक्षक 30 यार्ड सर्कल च्या बाहेर बाउंड्री लाइन च संरक्षण करताना दिसतायत निखिल परब च्या फलंदाजी साठी। आता मात्र मोठा प्रहार, आता मात्र चेंडू जातोय सीमा पार चार धावांसाठी। चेंडू होता आणि चेंडूने दिशा बदलली, क्षेत्ररक्षक चांगला होता परंतु चेंडू जातोय सीमा पार चार धावांसाठी। आता मात्र पाच चेंडू आणि तीन धावा, निखिल परब आपल्या संघाला घेऊन जाईल का पुढील फेरीत। आता मात्र फटका फसलाय झेलकाली क्षेत्ररक्षक आणि प्रदीप देवलकर या सामन्याची जबाबदारी स्वीकारतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा या ठिकाणी पाहायला मिळतोय। सातवा गडी गारद होतोय, सात गडी बाद होत आहेत आतापर्यंत, चार चेंडू आणि तीन धावा। फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय। आता मात्र एकेरी धाव रोखणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, ओमकार देवलकर क्षेत्ररक्षण सजवतोय, डावखुऱ्या शैलीचा फलंदाज ज्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती हर्षद खडपे पाहायला मिळतोय। धावगती रोखणारी गोलंदाजी करावी लागेल जितेंद्र देवलकर यांना, पाहावं लागेल जितेंद्र कोणत्या प्रकारची गोलंदाजी साकारतोय। आतापर्यंत स्वयर चेंडू जितेंद्र याने टाकलेला नाही, एक जबाबदारीची गोलंदाजी करतोय जितेंद्र। पुढील चेंडू समजलं, एक धाव तर निश्चित पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा इरादा, धावची नामी संधी परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सुंदर चेंडू फेक आणि दोन धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत। तीन चेंडू आणि एक धाव, समृद्धी स्पोर्ट्स चौके की गणेश कृपा देवली संघ, अजूनही तीन चेंडू आणि तीन चेंडू वरती धावा रोखण्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहावी लागेल, एकेरी धाव रोखणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। निश्चितच या ठिकाणी चक्रव्यूह रचलं गेलंय, पाहावं लागेल फलंदाज कोणता पावित्रा घेतोय। निश्चितच जितेंद्र देवलकर गोलंदाजी मार्कवर आणि ऑफसाईडच्या दिशेला एक देखना फटका खेळत समृद्धी स्पोर्ट्स चौके संघ